सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज कोणता दिवस आहे? टायगर डे. तर आता टायगर संबंधी घोषणा सगळ्यांनी द्यायची आहे. मी म्हणणार वाघोबा माझा मित्र, आपण म्हणायचं आहे जपूया त्यांना सर्वत्र. आपण काय म्हणायचं आहे? जपूया त्यांना सर्वत्र. तीन घोषणा द्यायच्या आहेत. वाघोबा माझा मित्र, आवाज काय जास्त येत नाही, मोठ्याने आला पाहिजे. वाघोबा माझा मित्र, वाघोबा माझा मित्र. ओके, धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या विभागाचं नेतृत्व करणारे माननीय मंत्री महोदय श्री सुधीरजी मुनगंटीवार सर आज या कार्यक्रमाला आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत, पण त्यांचा नेहमीच आपल्या सर्वांना पाठिंबा आणि शुभेच्छा आहेत. आपल्या विभागाचे राज्यमंत्री श्री परिणय फुके साहेब, FDCMचे चेअरमन श्री चंदनसिंग चंदेल साहेब, जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्री देवराव भोंगळे साहेब, आमदार महोदय श्यामकुळे साहेब, महापौर श्री अंजली घोटेकर मॅडम, PCCF ऑफ श्री अग्रवाल साहेब, श्री चौधरी साहेब, FDCMचे चेअरमन डॉक्टर रामबाबू साहेब, श्री नितीन काकोडकर साहेब, ज्यांचा आज हा महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, PCCF BPD श्री साईप्रकाश साहेब, PCCF श्री प्रवीण श्रीवास्तव साहेब, श्री एम के राव साहेब, श्री टेंबुर्णेकर साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुणाल, CEO श्री कर्डिले, SP श्री महेश्वर रेड्डी, CCF ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे ते श्री रामाराव, वन्यजीव पुरस्कार या ठिकाणी वनश्री आणि संत तुकाराम पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे ते सर्व विजेते, सर्व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, प्रचार माध्यमाचे प्रतिनिधी, वाघ, वन्यजीव आणि वनावर प्रेम करणारे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना या जागतिक व्याघ्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या वाढत चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये आता वाघांची संख्या किती झालेली आहे विद्यार्थ्यांनी सांगा. महाराष्ट्रामध्ये आज माननीय पंतप्रधान महोदयांनी वाघाची संख्या देशामध्ये जाहीर केलेली आहे आणि राज्यामध्ये सुद्धा जाहीर केलेली आहे. कोण सांगेल महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या? मगाशी मंत्री महोदयांनी उल्लेख केलेला आहे, कुणाचं लक्ष होतं बघूया. 2967 देशाची आहे, देशामध्ये सुद्धा वाघांची संख्या वाढलेली आहे. 2967 एवढे वाघ झालेले आहेत आणि राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या किती आहे कोण सांगेल? हा, शाबास. काय नाव तुझं? हा, शाबास रे वाघा. महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या 312 झालेली आहे. आणि ही वाघांची संख्या कशी मोजतात कोण सांगता येईल? कोण विद्यार्थ्यांनी सांगा. वाघ आहे नाही वाघांची संख्या मोजली कशी जाते? आपली माणसांची जनगणना असते दर 10 वर्षांनी. आता आपली जनगणना कधी होणार आहे, कोणत्या वर्षी होणार आहे कोण सांगेल? बरोबर, कोण सांगितलं? अगदी बरोबर, दुसरा वाघ आहे. 2021 दर 10 वर्षांनी होत असते, वाघांची जनगणना किती वर्षांनी होते? 4 वर्षांनी, दर 4 वर्षांनी होत असते. आणि आता महाराष्ट्रामध्ये 312 वाघ आहेत. आणि हे वाघ कसे मोजले जातात? वाघांना बोलून या रे सगळ्यांनी मग मोजायचं असं होतं का? नाही होत. कॅमेरा ट्रॅप. अगदी बरोबर, अगदी बरोबर, तिसरा वाघ. हा, पूर्वी त्याचे ठसे ते पण आधार घेतले जातात, पण कॅमेरा ट्रॅप लावले जातात. दोन झाडांच्या मध्ये कॅमेरे लावलेले असतात, त्यामधून वाघ ज्यावेळी जात असतो त्याचा फोटो घेतला जातो, व्हिडिओ पण घेता येतो. आणि एक वाघ दुसऱ्या वाघापासून कसा वेगळा कसा आहे, कसा ओळखायचा कोण सांगेल? अरे वाह, चंद्रपूरचे वाघ. तर वाघ हा एका वाघापेक्षा दुसरा वाघ त्याच्या अंगावर जे पट्ट्या आहेत स्ट्रिप्स त्यापासून ओळखला जातो. कोणत्याही एका वाघाच्या ज्या स्ट्रिप्स ज्या आहेत, पट्ट्या ज्या आहेत, हे दुसऱ्या वाघापेक्षा निराळे असतात, त्याच्या आधारे वाघ हे मोजले जातात. आणखी एक माहिती सांगतो की वाघ जो आहे ही
की जी जनगणना जी आहे वाघांची, त्याच्यामध्ये छोटे पिल्ली जी आहेत ती धरली जात नाहीत, म्हणजे जे अडल्ट आहेत जे प्रौढ वाघ जे आहेत त्यांची संख्या 312 आहे. त्याच्यामध्ये आणखी तुम्ही 60-70 वाघांची पिल्ली ॲड करा, म्हणजे वाघ आणि त्यांची पिल्ली मिळून साधारण 390-400 अशी वाघांची संख्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आपल्या सर्वांना आठवत असेल, विशेषतः मोठे व्यक्ती या ठिकाणी आहेत, देशामध्ये वाघांची संख्या कमी होते हा चिंतेचा विषय होता. हे 1400 आसपास वाघांची संख्या झाली होती, आता कसं होणार? वाघ हा टिकला पाहिजे, कारण वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च स्थानावर असलेला प्राणी आहे. वाघ जर राहिला नाही तर जंगलं राहणार नाहीत, जंगलं जर नाही राहिली तर वन्यजीव राहणार नाही, इकोसिस्टीम जी आहे ही सगळी बिघडली जाईल, पर्यावरणाचा समतोल ढासळला जाईल, म्हणून फार मोठी चिंता आपल्या देशासमोर होती. देश पातळीवर आणि प्रत्येक राज्यस्तरावर अनेक प्रयत्न सुरू झाले. नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी NTCA निर्मिती झाली, प्रत्येक राज्यांनी वन्यजीव विभागामार्फत वाघाच्या संरक्षणासाठी फार मोठे प्रयत्न सुरू केले आणि या प्रयत्नाचं फलित आपण पाहतो. मागील अनेक वर्षापासून 2006, 2010, 2014 आणि 2018 याच्यामध्ये देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये वाघांची संख्या वाढत चाललेली आहे. मंत्री महोदयांनी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं की 2006 साली महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या केवळ 103 होती आणि या 103 वरून 2010 ला आपण 169 झालो, 2014 ला 190 झाले आणि आज 2018 जो फिगर माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला, माननीय प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे, आज महाराष्ट्रामध्ये 312 वाघ आहेत. ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे. आज या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट कुठली आहे, आजचा कार्यक्रमच आहे अभिमान महाराष्ट्राचा, तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आणि या व्याघ्र संवर्धनासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांच्यासाठी जोरदार टाळ्या आपल्याला सर्वांना द्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये कुणी कुणी काम केलेलं आहे, वाघ राखणं, वाघ टिकवणं आणि वाघाच्या संवर्धनासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलेलं त्याच्यामध्ये वन विभागाचे अधिकारी, आमचे PCCF हॉप, PCCF वाईल्डलाईफ, आपले राज्यामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यातला ताडोबा या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक आहे. या 6 व्याघ्र प्रकल्पामध्ये काम करणारे आमचे फील्ड डायरेक्टर, सर्व वनविभागाचे अधिकारी, याशिवाय आमची अभयारण्य आहेत, वनक्षेत्र आहे, वनक्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाघ आहेत, म्हणजे व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये तर आहेतच. ब्रह्मपुरी आपला या जिल्ह्यामध्ये जे आहे व्याघ्र प्रकल्प नाही आहे ब्रह्मपुरीमध्ये, पण वनविभागाची जागा आहे, त्या वनक्षेत्रामध्ये सुद्धा वाघ आहेत आणि त्यांच्या जपवणुकीचं काम देखील वनविभागाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत. FDCMचा एरिया आहे, FDCMचे रामबाबू या ठिकाणी आहेत, FDCM एरियामध्ये सुद्धा वाघांची संख्या आहे. तर हे वाघ राखण्यामध्ये वनविभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यानंतर वाघ राखण्यामध्ये वनविभागाशिवाय शासनाचे अनेक विभाग आहेत, त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, या ठिकाणी SP साहेब आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक टायगर सेल असतो, त्या टायगर सेलमध्ये जिल्हाधिकारी, SP, CO जिल्हा परिषद असे अनेक शासकीय विभागाचे अधिकारी काम करत असतात. त्यांनाही मी त्यांचंही अभिनंदन करतो, व्याघ्र संवर्धनामध्ये त्यांचा देखील भाग महत्त्वाचा आहे. यानंतर आणखी महत्त्वाचा रोल कोणाचा जर येत असेल तर स्थानिक जनता, वाघाचं आणि जंगलाचं रक्षण करणारे स्थानिक लोक आहेत, तर या स्थानिक लोकांनी व्याघ्र संवर्धनामध्ये खूप मोठं योगदान केलेलं आहे. मगाशी काही जणांनी उल्लेख केला, विशेषतः मला वाटतं काकोडकर साहेबांनी उल्लेख केला की व्याघ्र प्रकल्पामध्ये कोर एरियामध्ये अनेक गावं आहेत आणि होती, बऱ्याच लोकांनी आपलं मूळ गाव सोडून बाहेर ते पुनर्वसित झालेले आहेत आणि त्या ठिकाणी वाघांच्यासाठी जागा निर्माण केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र देखील त्या दृष्टिकोनातून आघाडीवर आहे. वाघांच्यासाठी माणसानं जागा सोडून जंगलाच्या बाहेर माणूस गेला आणि हे राहणारे असे अतिक्रमण करणारे नव्हते, हे पूर्वीपासून पिढ्यानं पिढ्या त्या एरियामध्ये राहणारे असे लोक होते. त्यांनी वाघांच्या संवर्धनासाठी त्यांनी गाव सोडलं आणि गावाच्या बाहेर गेले. मी अशा लोकांचं देखील या ठिकाणी स्मरण करतो आणि त्यांचं कौतुक करतो. याशिवाय व्याघ्र संवर्धनामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, या क्षेत्रातले ॲक्टिव्हिस्ट आहेत,
त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मीडियाचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आपले मंत्री महोदय, या क्षेत्रात राहणारे आमदार महोदय, खासदार महोदय, जिल्हा परिषद अध्यक्ष, असे लोक, त्या क्षेत्रातले सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच, या सर्व लोकप्रतिनिधींचं देखील योगदान आहे. महाराष्ट्रामध्ये जी वाघांची संख्या वाढलेली आहे, महाराष्ट्रामध्ये जे वाघाचं संवर्धन होत आहे, या संवर्धनामध्ये या सगळ्यांनी काम केलेलं आहे. शासनाचा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे. या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक, महाराष्ट्र हा नेहमी देशपातळीवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यामध्ये नेहमी आघाडीवर राहिलेला आहे. या व्याघ्र संवर्धनामध्ये शासनाच्या नवीन नवीन पॉलिसी ज्या आहेत, अनेक नवीन नवीन धोरणं जी आहेत, ते वेळोवेळी काळानुरूप आपण आणलेली आहेत. माननीय मंत्री महोदय मुनगंटीवार साहेबांच्या पुढाकारांनी आपल्या राज्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आपण सुरू केलेली आहे. देशपातळीवर अशी कुठेही योजना नाही आहे. आणि या योजनेमुळं मनुष्य आणि वन्य प्राण्यातला संघर्ष कमी करण्यासाठी आपण अनेक ॲक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत. मगाशी बऱ्याच जणांनी उल्लेख केला की वन्य प्राण्यामुळं ज्यांचं नुकसान होतं, मग शेतीचं असेल, पशुधनाचं असेल किंवा मानवावर हल्ला असेल, त्याची नुकसान भरपाई देण्यामध्ये सुद्धा आपण खूप मोठा पुढाकार आपल्या राज्यांनी घेतलेला आहे. अशा नवीन नवीन योजना या व्याघ्र संवर्धनासाठी आपण राज्यामध्ये वेळोवेळी या आणलेल्या आहेत. असं असलं तरी देखील या व्याघ्र संवर्धनामध्ये आपल्याला खूप आव्हानं देखील आहेत. आपल्याला एकेकाळी वाघांची संख्या कमी हा चिंतेचा विषय होता, आता वाघांची संख्या वाढत चाललेली आहे हा काही क्षेत्रामध्ये चिंतेचा विषय आहे, आव्हानाचा विषय आहे. ब्रह्मपुरी क्षेत्रामध्ये ब्रह्मपुरीचे डीसीएफ देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर ब्रह्मपुरी क्षेत्रामध्ये वाघांची संख्या इतकी वाढलेली आहे, मनुष्यावर हल्ले, पशुधनावर हल्ले, अशी काही आव्हानं देखील आपल्यासमोर आहेत. आपल्या वाघाचं जे क्षेत्र असतं त्याला मराठीमध्ये अधिवास असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये हॅबिटॅट असं म्हणतात. हा हॅबिटॅट, हा अधिवास, वाघाचे भ्रमणमार्ग, कॉरिडॉर ज्याला म्हणतात, याच्यावर देखील अतिक्रमणं सुरू आहेत. हे अधिवास संकुचित होत चाललेलं आहे, आकुंचन पावत चाललेलं आहे, अशी आव्हानं देखील आपल्यासमोर आहेत. मनुष्य आणि वन्य प्राणी यातला संघर्ष, संकुचित आकुंचन पावणारं आपलं अधिवास, ही आपल्यासमोरची आव्हानं आहेत. परंतु मला ही खात्री आहे की आपण मनुष्यबळाचं प्रशिक्षण, शासनाची नवीन नवीन धोरणं, लोकांचा सहभाग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणं, या माध्यमातून वनविभाग हा निश्चितपणे हे आव्हान पेलेल, याची मला खात्री आहे. आज जागतिक व्याघ्र दिन आपण साजरा करत आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की व्याघ्र दिन हा का साजरा केला जातो. तर व्याघ्र दिन हा वाघाच्याबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, संवर्धनामध्ये आपण काय करू शकतो याची माहिती व्हावी, यासाठी आपण हा दिवस साजरा करत असतो. पण सामान्य माणसांच्या मनामध्ये हे प्रश्न येतात, वनविभागाचं ते कामच आहे, वनविभाग करणार, आम्ही सामान्य माणसं काय काम करू शकतो. तर मला असं सांगावंसं वाटतं की प्रत्येकजण वाघाच्या संवर्धनासाठी आपापल्या परीने योगदान देऊ शकतो. कसा योगदान देऊ शकतो? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये वाघाच्याबद्दल गैरसमज असतात. वाघ कशाला वाचवायचा? वाघ तर लोकांना गावामध्ये शिरला तर लोकांना मारत असतो, वाघाला कसं मारायचं, असे काहीतरी गैरसमज असतात. हे गैरसमज दूर करण्याचं काम जरी आपण आपल्या लेवलला जर केलं की वाघ हा सर्वोच्च अन्नसाखळीतील प्राणी आहे, तो जर राहिला नाही तर जंगलं राहणार नाहीत, वन्यजीव राहणार नाही, संतुलन निघून जाईल, हा मेसेज जरी आपण आपल्या सान्निध्यामध्ये येणाऱ्या लोकांना जर दिला, ते देखील व्याघ्र संवर्धनामध्ये आपलं योगदान आहे. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी प्राणी संग्रहालय आहेत. आता गोरेवाड्याला प्राणी संग्रहालय आंतरराष्ट्रीय स्तरावरचं रामबाबू साहेब करत आहेत. मुंबईला संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये वाघ काही आहेत. काही शहरामध्ये देखील, नागपूरला देखील वाघ प्राणी संग्रहालयामध्ये आहे, औरंगाबादला प्राणी संग्रहालयामध्ये आहे. तर हा वाघ दत्तक घेण्याची योजना देखील आहे. तर जे दाते आहेत, जे धनवान लोक आहेत किंवा जे अफोर्ड करू शकतात, बँका आहेत, कंपन्या आहेत, वाघाला दत्तक घेऊन देखील हा एक संदेश, वाघाला वाचवलं पाहिजे, वाघाला टिकवलं पाहिजे, हा देखील आपण प्रयत्न निश्चितपणे करू शकता. व्याघ्र संवर्धनासाठी अनेक शासनाच्या उपाययोजना आहेत.
त्याच्यामध्ये आपण सहभाग घेऊ शकता, शासनाला वन विभागाला चांगल्या सूचना देऊ शकता, अशा अनेक मार्गांनी आपण या व्याघ्र संवर्धनामध्ये आपण सहभाग घेऊ शकता, आपण तो जास्तीत जास्त घ्यावा अशी माझी विनंती आहे. आपण लोकांच्या सोयीसाठी 1926 हा नंबर सुरू केलेला आहे. आता या ठिकाणी पुन्हा विद्यार्थ्यांनी मला सांगा, 1926 नंबर हा आपला टोल फ्री नंबर आहे, त्याच्यावर कुणी कॉल केलेला आहे का, किंवा या ठिकाणी नागरिक आहेत त्यांनी देखील हात वर करा. आपण वन विभागाने 1926 हा टोल फ्री नंबर केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की वन विभागाच्या संबंधी काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण जर झाली, एमर्जन्सी जर काही आली, तर लोकांना सांगता यावं म्हणून आपण हा 1926 नंबर सुरू केलेला आहे. वन क्षेत्राला आग लागली, वन विभागामध्ये अवैध वृक्षतोड काही होत असेल, वन म्हणजे आपले वन चराई करण्यासाठी अनेक इल्लीगल अशी चराई होत असते, ग्रेझिंग ज्याला म्हणतो, किंवा अवैध वृक्षकटाई होत असते, शिकार होत असते, अशा वेळी जर बाब आपल्या लक्षात आली तर आपल्याला लगेच सांगता यावं म्हणून 1926 हा निर्माण नंबर आपण निर्माण केलेला आहे. इथं बसलेल्या कोणी 1926 कधी नंबर फोन केलेला आहे का? कोणी केलेला आहे का? हात वर करा. एक दोन हात मला दिसतात. तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांनाही सांगणं आहे की आपल्या क्षेत्रामध्ये अवैधरित्या कोणी वृक्षतोड करत असेल, अवैध चराईसाठी काही जनावरं जंगलामध्ये जात असतील, जंगलाला आग लागली असेल, शिकारीसाठी कोणी प्रयत्न करत असेल, तर 1926 आपला नंबर जो आहे 1926 या नंबरवर आपण फोन करू शकता. 24/7 चालणारा हा नंबर आहे. अशा रीतीनं देखील आपण योगदान करू शकता. वन्य प्राण्याची, वाघाची कोणी शिकार करते किंवा काही संशय निर्माण झाला, आपण ती देखील माहिती 1926 देत असता. हरित सेना आपण सुरू केलेली आहे. आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आपली भारतीय सेना आहे. हां, मला विद्यार्थी सांगाल का आपल्या भारतीय सेनेमध्ये, इंडियन आर्मीमध्ये किती जवान आहेत माहीत आहे का? कोण सांगेल? आपल्या भारतीय सेनेमध्ये एकूण जवान किती आहेत? आपली सैनिक संख्या किती आहे? हां, 10 लाख, 10 लाख. आणखी कोण सांगेल? आपल्या देशामध्ये आपल्या भारतीय सेनाची आहे ती 18 लाखाची आहे. 18 लाख. किती? 18 लाख. सर्वात जास्त सेना आर्मी कोणत्या देशाची आहे? चायना. किती आहे? 28 लाख. आपल्या देशाची 18 लाख, चायनाची 28 लाख. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कुठली सेना आहे का? नाही आहे. महाराष्ट्र शासनानं आपण माननीय मंत्री महोदयांच्या पुढाकाराने निर्णय घेतला, या पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल, त्याच्यामध्ये वन आणि वन्यजीव सगळेच आले, तर आपल्याला हरित सेना निर्माण केली पाहिजे. म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लोकांची, म्हणजे चायनाची आर्मी 28 लाख आहे, आपली जगातली महाराष्ट्रातली ही हरित सेना मोठी असली पाहिजे, म्हणून 1 कोटीची हरित सेना निर्माण करण्याचा निर्धार आपण केला. आणि आज आपण 62 लाख लोकांची नोंदणी या हरित सेनेमध्ये झालेली आहे. या हरित सेनेमध्ये कोणकोण सहभाग घेऊ शकतं? सर्वजण सहभाग घेऊ शकतात. नागरिक, अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, ज्याला ज्याला या पर्यावरणावर प्रेम करायचं आहे, पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे, असा कोणीही या हरित सेनेमध्ये नोंद करू शकतो. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर या हरित सेनेमध्ये नोंद केली नसेल, आपण अवश्य नोंद करा. नोंद करण्यासाठी काय केलं पाहिजे? आपली वेबसाईट आहे, मोबाईलवर ॲप आहे हरित सेना ग्रीन आर्मीचं, डाउनलोड करा किंवा वेबसाईटवर जाऊन 5 मिनिटांमध्ये नोंदणी करू शकता. आपलं नाव, आपला मोबाईल नंबर, आपला ॲड्रेस, पत्ता आणि आपलं एखादं ID प्रूफ अपलोड करायचं. ऑनलाईन सर्टिफिकेट आपल्याला निर्माण होईल की आपण हरित सेनेचे सदस्य झालेले आहात. आणि या हरित सेनेच्या माध्यमातून आपण वनाचं, वन्यजीवाचं, वाघाचं रक्षण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकता. म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की आपण हरित सेनेमध्ये सामील होण्यासाठी निश्चितपणे पुढाकार घ्यावा. आज या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं आपण 2 पुरस्कार देखील दिलेले आहेत. याच्यामध्ये आपण संत तुकाराम ग्राम पुरस्कार आपण दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या संयुक्त वनव्यवस्थापन समित्या ज्या आहेत त्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे, आणि आपण
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देखील दिलेला आहे. वनाच्या बाहेर जे जंगल वाढवायचं किंवा वनक्षेत्र वनाच्छादन वाढवायचं जे काम करत असता त्यांना देखील आपण पुरस्कार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वैयक्तिक पुरस्कार आहेत, याच्यामध्ये ग्रामपंचायतीला पुरस्कार आहेत, शैक्षणिक संस्थांना पुरस्कार आहेत, असे पुरस्कार आपण देत आहे. तर मला सांगायला अत्यंत आनंद आहे की आपण सर्वजण जे पुरस्कार प्राप्त झालेले जे अवॉर्डीज आहात आपलं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण वाघ जर जगवायचं असेल तर आपलं जंगल वाढलं पाहिजे, वनाच्छादन वाढलं पाहिजे, पर्यावरणाचं संतुलन केलं पाहिजे. आपल्याला जर पर्यावरणाचं संतुलन करायचं असेल तर 33% आपल्या भूभागावर वनाच्छादन किंवा वृक्षाच्छादन असण्याची गरज आहे. ती वाढवण्याचं काम आपण करत आहोत. मागील काही वर्षापासून आपण पाहत आलात की 2 कोटी 4 कोटी 13 कोटी आणि त्या 33 कोटीचं आपण उद्दिष्ट आपल्यासमोर आपण ठेवलेलं आहे. आणि या सर्वामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. आता विद्यार्थ्यांना परत एक घोषणा द्यायला मी लावणार आहे. आपलं यावेळी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट किती आहे? 33 कोटी आहे. तर आता सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पण वृक्ष लावलेले आहेत का, झाड लावलं का यावेळी? व्हेरी गुड. आता मी घोषणा देणार आहे, एकच लक्ष आणि आपण काय म्हणायचं आहे? व्हेरी गुड. तीन घोषणा देणार आहे मी, एकच लक्ष, आवाज मोठा आला पाहिजे, एकच लक्ष, एकच लक्ष, व्हेरी गुड. आता आपल्या सर्वांना मला सांगायला अत्यंत आनंद होतो की या ठिकाणी जे सर्व पुरस्कार प्राप्त जे व्यक्ती आहेत त्यांना आपण पुरस्कार दिले, यांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे. असं म्हटलं जातं की आपल्यावर सर्वात जास्त ऋण कर्ज कोणाचं असेल तर आपल्या आईवडिलांचं असतं, आपल्या आईचं तर जास्तच असतं. पण मानवजातीवर उपकार कोणाचा आहे तर धरती मातेचा आहे. तर हे उपकार फेडण्याची संधी अनेक प्रकारे आपल्याला निर्माण होत असते. या धरती मातेचं जर आपल्याला ऋण फेडायचं असेल तर वृक्ष लावून झाड लावून आपण या धरती मातेचं ऋण फेडू शकतो. जे पुरस्कार प्राप्त या ठिकाणी बसलेले आहेत आपण हे धरती मातेचं ऋण फेडण्यासाठी काम करत आहात. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण खूप चांगलं काम केलेलं आहे आणि याचं इतर सर्वजण महाराष्ट्रातले आपलं उदाहरण घेतील. या ठिकाणी रानमळाचे पी टी शिंदे साहेब आपण जरा उभे राहा. पी टी शिंदे साहेबांच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. ते त्यांच्या पत्नीसोबत सुद्धा आलेले आहेत. आपलंही अभिनंदन, आपली त्यांना साथ आहे, हां, आपलंही अभिनंदन. पी टी शिंदे साहेबांचं गाव आहे रानमळा, पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं गाव आहे. त्या गावामध्ये मी दोनदा जाऊन आलो. त्या माणसानं काय केलेलं आहे, हा माणूस आपलं गाव हरित करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी जरा ऐका, फार महत्त्वाचं आहे, हा जो व्यक्ती आहे हा झपाटलेला माणूस आहे आपलं गाव हरित करण्यासाठी. यांनी काय केलंय, गावामध्ये कुठल्याही घरी जन्म झाला की पिती शिंदे साहेब त्या घरी गेले जातात आणि म्हणतात आपल्या घरी नवीन पाहुणा आलेला आहे, आपलं अभिनंदन, पण आपल्यासोबत एक झाड घेऊन जातात. हा जन्मवृक्ष, बाळ आलं ना घरामध्ये, बाळाच्या नावाने जन्मवृक्ष लावा. गावामध्ये कुणाच्या घरी लग्न असेल, लग्नाला पी टी शिंदे साहेब हजर, बोलवलेला असो नसो, अभिनंदन करणार नवरा बायकोचं, नवीन वर आणि वधूचं म्हणणार खूप खूप अभिनंदन, पण सोबत एक वृक्ष आहे, हा शुभमंगल वृक्ष, लग्न झालं ना, या खाली आता झाड लावा. गावामध्ये आनंदाचे क्षण असतात, कोणी 10वी पास झाला 12वी पास झाला, नोकरी लागली, असे अनेक आनंदाचे क्षण असतात. पी टी शिंदे साहेब त्या घरात गेलेच, अभिनंदन, पण सोबत एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं नाव आहे आनंद वृक्ष, झाड लावा. कुणाच्या घरी मृत्यू झाला, पी टी शिंदे साहेब घरी जातात, सांत्वन करतात, फार दुःखाची गोष्ट आहे, आपले आजोबा गेले, आपली आजी गेली, पण सोबत एक वृक्ष आहे, ते म्हणतात हा स्मृती वृक्ष आहे, गेलेल्या माणसाच्या नावाने लावा. मी पाहिलं त्या गावामध्ये प्रत्येक घराच्या समोर झाडंच झाडं लागलेली आहेत आणि त्या झाडावर नावं आहेत, जन्मवृक्ष, शुभमंगल वृक्ष, स्मृती वृक्ष,
आनंद वृक्ष आणि ही फळबागा लावलेली आहेत. आंब्याचं झाड आहे, चिंचेचं झाड आहे, जांभळाचं झाड आहे, पेरूचं झाड आहे, असं गाव हिरवंगार त्यांनी केलेलं आहे. त्या गावाला ज्यावेळी भेट दिली त्यावेळी लक्षात आलं की इतका चांगला उपक्रम हा या गावापुरता मर्यादित राहून चालणार नाही. हा संबंध महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमध्ये राबवला पाहिजे. फक्त ग्रामीण भागातच नाही, हा शहरामध्ये सुद्धा लाभला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनानं 2 GR पी टी शिंदे साहेबांच्या प्रयत्नामुळं रानमळाच्या नावावर 2 GR काढलेले आहेत. रानमळा पॅटर्न. आता ही रानमळा पॅटर्नची गोष्ट संपूर्ण राज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कुणाच्याही घरी जन्म झाला, विवाह असेल, मृत्यू असेल, आनंदाचे क्षण असतील, वन विभाग सर्वांना मोफत रोपं देतो आणि झाडं लावा असं सांगतो. असे हे लोक या ठिकाणी आहेत. पोलंड या देशामध्ये आंतरराष्ट्रीय क्लायमेट चेंजवर कॉन्फरन्स होती, त्या कॉन्फरन्समध्ये देखील मी त्यांचा उल्लेख केला आणि सगळ्यांनी ते ॲप्रिशिएट केलं. इतकं चांगलं काम करत आहे. मला एक खात्री आहे, मी त्यांचं एक उदाहरण दिलं, आपल्यापैकी जे पुरस्कार प्राप्त आहेत सगळ्यांनी असंच काम केलेलं आहे. या ठिकाणी आदरणीय पोळसाहेब या ठिकाणी आहेत. या अतिशय सिनियर IPS अधिकारी आहेत, ते निवृत्त झालेले आहेत. ते पुणे शहराचे पोलीस कमिशनर होते. आज ते आज खास वडगाव कोल्हापूर जिल्ह्यातलं जे वडगाव जे आहे तिथून ते आलेले आहेत इतक्या लांबून, कारण त्यांचं वृक्षावर पर्यावरणावर प्रेम आहे. म्हणजे सिनियर पोलीस अधिकारी देखील असताना देखील ते या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं त्यांच्यासाठी एक जोरदार आपण टाळ्या सगळ्यांनी की दिल्या पाहिजे. वडगावमध्ये त्यांचं आंतरराष्ट्रीय स्कूल आहे, तर त्या स्कूलला त्या शाळेला देखील मी भेट दिली, वृक्षारोपण केलं. अतिशय म्हणजे कसं हरित शाळा कशी असली पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. असे अनेक लोक, मगाशी साखर कारखान्यांना आपण पुरस्कार दिला, म्हणजे साखर कारखान्याचं काम खरं तर ऊस शेतकऱ्यांना ऊस लावणं आणि साखर काढून विकणं. पण या ठिकाणी आहेत ना साखर कारखान्याचे लोक, इथं कोण आहेत? मगाशी आमदार महोदय आलेले होते, आमदार साहेबांच्या परिचारक साहेबांच्या इथले सोबत जे आलेले होते, तर त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांना आपण ऊस तर लावा, आपण बांधावर झाडं लावा, वृक्ष लावा, असं चांगलं काम केलेलं आहे. असे कितीतरी उदाहरणं मला देता येईल महाराष्ट्रामध्ये. एका ठिकाणी एका सरपंचांनी जे लोक झाडं लावतील त्यांना टॅक्समध्ये घर फाळ्यामध्ये सवलत दिलेली आहे सरपंचांनी. मॅडम आता महापौर मॅडम देखील या ठिकाणी आहेत. काही लोक म्हणजे लोकप्रतिनिधी देखील पुढाकार घेत आहेत की जे झाडं लावतात जगवतात त्यांना त्यांच्या घर फाळ्यामध्ये सवलत देण्याचं काम दिलेलं आहे. असं महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षापासून आपण हरित महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपण वृक्षाच्छादन जर वाढलं तर वन्य प्राण्यांना ती आश्रयस्थानं आहेत, वन्य प्राणी वाढतील आणि जे काही समतोल जो आहे पर्यावरणाचा तो समतोल राखण्यासाठी आपल्याला मदत होईल. मराठवाड्यातले देखील काही लोक या ठिकाणी आलेले आहेत. मराठवाड्यामध्ये वनक्षेत्र खूप कमी आहे, 4% आहे. मराठवाड्यातले काही जिल्हे असे आहेत, उस्मानाबाद लातूर 1%पेक्षा पण कमी वनक्षेत्र आहे. अशा ठिकाणी वृक्षाच्छादन वाढावं म्हणून आपण खूप प्रयत्न करत आहोत. इको बटालियनची स्थापना आपण केलेली आहे, म्हणजे आर्मीची मदत घेऊन आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत. असे अनेक उपक्रम आपण माननीय मंत्री महोदय आणि सर्वांच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण करत आहोत. आपल्या 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये ही 33 कोटी वृक्ष लागवड आपण 3 महिन्यामध्ये करणार आहोत, जुलै ऑगस्ट सप्टेंबर. मला आत्ता सांगायला अत्यंत आनंद आहे, अजून 1 महिना पण व्हायचा आहे. पण आपण 17 कोटी 10 लाख एवढे वृक्ष आज लागलेले आहेत आणि आपण पहिल्यापासून 100% पारदर्शकता कामामध्ये ठेवलेली आहे. ज्याला शंका आहे त्याने वेबसाईटवर जावं. जे आपण वृक्षारोपण करत आहोत अक्षांश रेखांशसहित त्याच्या फोटोसहित आपण त्या खड्ड्याच्या आणि झाडाच्या फोटोसहित सर्व माहिती आपण www.mahaforest.gov.in या वेबसाईटवर ठेवलेली आहे. ज्यांना पाहायचं आहे गेस्ट यूजर ID guest@123gcapital आपण पासवर्ड वापरा. आपल्याला कुठल्या गावामध्ये कुठल्या ठिकाणी कुठल्या सर्वे नंबरवर कोणतं झाड लागलेलं आहे आपल्याला पाहता येईल. एवढी पारदर्शकता ठेवून आपण काम करत आहोत, म्हणूनच लोकसहभाग जो आहे याच्यामध्ये वाढत चाललेला आहे. आणि याच्यामध्ये वनविभागाचे सर्व अधिकारी PCCF HOP सर्व PCCF आमचे सर्व क्षेत्रीय स्तरावरचे अधिकारी CCF CF CF सगळे आपले वनक्षेत्र काम करत आहेत. समाजातले सर्व घटक काम करत आहेत.
म्हणूनच महाराष्ट्राचं हे हरित महाराष्ट्र हे स्वप्न आपलं निश्चितपणे पूर्ण होण्यासाठी मदत होत आहे. मी शेवटी आपल्याला हेच सांगेन की काल नागपूरला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की गोरेवाड्याला आपल्याला आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय उभं करायचं आहे, त्याचं उद्घाटन आपल्याला काही दिवसामध्ये करायचं आहे. म्हणजे माननीय मुख्यमंत्री हे राज्यातल्या वन्य प्राण्यांच्याबद्दल त्यांच्या संवर्धनासंबंधी पब्लिकमध्ये कालच्या कार्यक्रमामध्ये बोलतात. माननीय मंत्री वने यांनी तर हरित महाराष्ट्राचा विडाच उचललेला आहे, त्यासाठी ते अहोरात्र कष्ट करत आहेत. आणि माननीय राज्यमंत्री जे आहे काल नागपूरला जैवविविधता उद्यानाचं आपण उद्घाटन काल केलेलं आहे. म्हणजे वन, वन्यजीव आणि जैवविविधता या तिन्ही विषयावर काम करणारे आपले राज्यातलं नेतृत्व आहे आणि त्याला आपण सर्वजण एकत्र काम करत आहोत. त्याच्यामुळं मला 100% खात्री आहे की महाराष्ट्रातलं वन आणि वन्यजीव याच्या संवर्धनाचं जे काम आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील, यात तीळ मात्र शंका नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी अनेक अनेक शुभेच्छा देतो. आणि शेवटी पुन्हा एकदा घोषवाक्य विद्यार्थ्यांनी म्हणायचं आहे. मी म्हणणार झाडे लावा, आपण काय म्हणायचं आहे? झाडे जगवा. झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा. धन्यवाद.